नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच एक लसीकरणाची बातमी, कारण BKC च्या लसीकरण केंद्रावर मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मुंबईतलं सगळ्यात मोठं कोविड केंद्र आणि लसीकरण केंद्र, आणि या लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. गेल्या काही दिवसात लसीचा थोडा तुटवडा जाणवत होता, यानंतर आज लस उपलब्ध आहे असं कळल्यानंतर मुंबईतल्या नागरिकांनी BKC च्या लसीकरण केंद्रावर भल्या मोठ्या रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे. आणि मुंबईतल्या अनेकही लसीकरण केंद्रावर थोड्याफार फरकानं अशीच गर्दी आहे. काही केंद्रांवर लसीचा साठा मात्र संपला आहे, पण BKC तलं लसीकरण केंद्र आज सकाळपासून सुरू आहे आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गेल्या काही दिवसात राज्यभरातल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानंतर नागरिक लसीकरणासाठी मोठी गर्दी करतायत, कारण लसीकरण हाच या सगळ्यावरचा सध्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं म्हटलं जात आहे. लसीकरणानंतर मोठ्या प्रमाणात धोका कमी होतो. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत थेट या केंद्राच्या परिसरातून. स्वाती, लसीकरणासाठी खूप मोठी गर्दी झाली बऱ्याच दिवसांनी. 2 दिवस 2-3 दिवस असे होते की लोक येऊन लस नाही म्हणून परत गेले होते. मिलिंद, लसीकरण का केलं जात आहे तर कोविड पासून प्रोटेक्शन मिळावं, किंवा कोविड संसर्ग झाला तर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कोविडची लस घेतली जाते. पण या रांगेत जर इन्फेक्शन झालं तर एवढी मोठी रांग आहे ही BKC ची दृश्य आहेत. आपण दाखवते न्यूज 18 लोकमतवर की ही फक्त आतली दृश्य आहे. या आतल्या दृश्यांमध्ये आपल्याला फक्त मंडपातली ही गर्दी बघायला मिळते, जिकडे बेसिकली एक मंडप बांधण्यात आलाय आणि जिथे साधारणतः 500 लोक बसू शकतील, उभी राहू शकतील अशी कपॅसिटी आहे. पण लस संपली आहे तर लसीकरणाला सुरुवात कुठून करणार? पालिकेनं साधारणतः आदल्या रात्री 12 च्या सुमारास ट्विट करत माहिती दिली होती की मुंबईतल्या अनेक लसीकरण केंद्रांवरचा साठा संपलाय, तर तुमची लसीकरणाची व्हिजिट प्लॅन करून जा. पहिली गोष्ट, ट्विटर किती जण बघतात की ट्विटरवर अशी पालिका माहिती देते? दुसरा सोर्स इन्फॉर्मेशनचं काय आहे लोकांकडे? लोकांना माहिती अनेकदा नसते, बरं, इतक्या रात्री उशिरा लोकांना माहिती दिल्यावर कळणार कशी आहे? आणि म्हणून आपल्याला बघायला मिळते की इतकी गर्दी, लोकांना जीव वाचवायचा आहे म्हणून लोक इथे येत आहेत, इन्फेक्ट होण्यासाठी नाही किंवा कोरोनाची लागण होण्यासाठी नाही. प्रत्यक्षात काय घडतंय आपण बघतोय की तासन तास रांगेत उभे आहेत, पण लस संपलेली आहे आणि लसीचा साठा येईपर्यंत अजूनही लसीकरण सुरू होणार नाहीये. साधारणतः 3,500 ते 4,000 लोकांचं लसीकरण या एकट्या एका केंद्रावर केलं जातं. मुंबईतल्या अशा सगळ्या केंद्रावरची थोड्या बहुत फरकानं हीच परिस्थिती आहे. खरं तर BKC लसीकरण केंद्राला प्राधान्यानं लस दिली जाते, कारण इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. प्रत्यक्षात काय होत आहे, अनेक जण रांगेत आहेत. किती वेळापासून रांगेत उभे आहेत? किती देर से खडे यहाँ पर आप? एक घंटा. एक तास झाला मला. एक तास झाला, ठीक आहे. एक तास फारसा जास्त वेळ नाहीये, पण लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कदाचित पटकन होऊ शकेल. आप किती देर से खडी यहाँ पर? 1 आवर. 1 आवर. त्यामुळे या ही खरं तर हा शेवटची रांग आहे की एक तास झाला यांना. पण जर आपण एकदम सुरुवातीची रांग बघितली, किंवा अगदी सुरुवातीला आपण सिनियर सिटीजन्स बघतोय, अनेक जण व्हीलचेअर्सवर आहेत, त्यांना असं थांबावं लागतंय. आणि आता या क्षणाची ही दृश्य बघतोय मिलिंद आपण की लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या लोकांना आता घेतानाची ही दृश्य बघतोय आपण. साधारणतः 8 वाजता लसीकरण सुरू होतं, पण आता जर बघितलं की 9 वाजून गेले आणि आता लसीकरणाला सुरुवात होते. मिलिंद, यानंतर मी तुम्हाला दाखवते बाहेरचे दृश्य, म्हणजे आता लसीकरणाला जरी सुरुवात झाली असली तरी बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे हे दाखवायचा प्रयत्न करूया आपण की नेमकं काय स्थिती आहे बाहेर, किती रांग आहे. मी ही बघा, ही आहे बाहेरची परिस्थिती. कारण आत्ताच, म्हणजे आपण जी दृश्य दाखवली त्या दृश्यांमधल्या दृश्यानुसार नुकतंच लसीकरणासाठी पहिलेच लोकांना आतमध्ये घेतलं आणि त्यानंतर ही जी बाहेरची गर्दी आपण दाखवतोय. सो ही रांग, म्हणजे आतमध्ये साधारणतः 500-550 लोकांना थांबण्याची कपॅसिटी आणि त्यानंतरची ही रांग जर आपण बघूया, या रांगेवरून अंदाज येतो. आणि बरं, लोकांमध्ये कुठेही सोशल डिस्टन्सिंग किंवा लोक स्वतःही पाळत नाही आहेत. गर्मी आहे, ऊन आहे, मुंबईसारखं ह्युमिड शहर आहे हे, म्हणजे हे आणि या गर्मीच्या काळात लोकांना उभं राहणं कठीण जातं आहे. मोस्टली आपण जर बघितलं की सिनियर सिटीजन पण मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत. आणि जरा दुसरीकडे बघूया आपण, ही रांग कुठपर्यंत गेली आहे?
ही अशी पूर्ण फिरून जरा रांग मी दाखवण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या विजेला सांगेन की त्याने असं दाखवावी पूर्ण रांग, आपल्याला अंदाज येईल की साधारणतः किती मोठ्या प्रमाणात इथे लोक आलेत. काही लोकांशी नक्कीच बोलायचा प्रयत्न करूया की त्यांचा कुठला डोस आहे, पहिला आहे का दुसरा आहे. कुठला डोस आहे तुमचा हा पहिला दुसरा? दुसरा डोस आहे. बरं, किती किती वेळ झाला? 15-20 मिनिटं झाली येऊन इथे. अर्धा तासच्या वर झालं. कठीण होतं इथे उभं राहणं? हो, खूप ऊन आहे, डोकं तापलंय. बोला. 75 सेकंड डोस. तुमचा? माझा 70 भाऊ झाला आताच. तुमचा कितवा डोस आहे हा? माझा दुसरा, ह्यांचा पण दुसरा आहे. कुठून आलात तुम्ही? सांताक्रूज. सांताक्रूजवरून. बरं, तुम्ही कुठून आलाय सांगा आणि कितवा डोस आहे? प्रभादेवी सेकंड डोस आहे. बरं, तुमच्या जवळपासच्या केंद्रावर का जात नाहीये तुम्ही? तिथे बंद आहेत ना. बंद आहे म्हणून इथे आला. हो बरं. एक लाईव्ह, तुम्ही लाईव्ह दाखवताय. बोला बोला काय आणि काय केलंय मध्ये? सर्व यंग सगळ्यांना कंबाईन केलंय. अगदी अगदी. सिनियर सिटीजनना वेगळं करून डिवाइड करायला पाहिजे होतं, ते केलं नाहीये. ते करण्यात यावं पहिली गोष्ट. बाबा किती वर्षांचे हे? 80 वर्षाचे आहेत. 80 वर्षांचे. आपण बघतो की ही परिस्थिती आहे मुंबईतल्या या एका लसीकरण केंद्रावरची, की जिकडे मोठ्या मनस्तापाला लाभार्थ्यांना सामोरं जावं लागतं. सिनियर सिटीझन्स रांगेत आहेत, उन्हात आहेत. स्वाती, स्वाती आणखीन काही जणांच्या प्रतिक्रिया तू नक्की घे. आणि माझी तुला विनंती आहे की आपण न्यूज 18 लोकमतवर तर मास्क बांधण्यासंदर्भात सातत्यानं सांगतच असतो, पण तिथे तुला शक्य होईल तर माईकवरून महापालिकेचे लोक जर का आवाहन करत नसतील तर जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांना तूही विनंती कर की थोडेसे अंतर ठेवून उभे राहा. कल्पना आहे की लांबून लांबून लोकं आलेले आहेत, पण नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. स्वाती, जसं प्रभादेवीहून लोकं आले, सांताक्रूज वगैरेहून, पार्ल्याहून सुद्धा लोकं आलेली आहेत, या सगळ्यांना म्हणजे ही जी मुख्य रांग आहे ती फक्त दुसरा डोस असलेल्यांचीच आहे का अनेक जण असे आहेत की ज्यांचा पहिला डोस सुद्धा आज इथे होतोय? प्रश्न आहे. अगदी तुम्हाला मी दाखवते की जरा पुढे जाऊया. स्वप्नील, आपण ही दृश्य दाखवूया जरा, कारण या दृश्यांमध्ये आपण बघतोय की इथे कुठेच, म्हणजे आता ज्या व्यक्तीने तक्रार केली की इथे कुठेच अशा पद्धतीचं वर्गीकरण नाही, पहिला डोस दुसरा डोस, रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड, कारण एवढी गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे पोलिसांना फक्त आत्ता गर्दी मॅनेज करायचंच काम आहे. अनेक भांडणं पण अनेक खटके उडताना बघायला मिळत आहेत. इथे लिहिलंय की एंट्री फॉर रजिस्टर्ड सिनियर सिटीजन्स आणि दुसरीकडे व्हीलचेअरची एंट्री आहे. किमान त्यातल्या त्यात एक बरी गोष्ट मिळेल इथे करण्यात आली की व्हीलचेअरच्या लोकांना किमान आधी घेण्यात आलेला आहे, त्यामुळे एका बाजूला ते बसून आहेत. त्या व्यतिरिक्त मात्र सगळा सावळा गोंधळ इथे बघायला मिळतोय. आणि ही गर्दी तुम्हाला मी पुन्हा दाखवते, ही अशी गर्दी आहे जी आतमध्ये जाण्यासाठी एकत्र झालेली आहे. आणि या गर्दीमध्ये इन्फेक्ट होण्याचे चान्सेस पण खूप आहेत. म्हणजे एका बाजूला लसीकरणासाठी येणं किंवा लसीकरण मिळावी अच्छा अशी इच्छा असणं चूक नाही आहे, पण लोकांनी, म्हणजे लोकांनी स्वतःच जर काळजी घेतली, सोशल डिस्टन्सिंग पाळलं, तर कदाचित इन्फेक्शन टाळता येऊ शकतंय. पण आपण पाहतोय की गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंग बिलकुल पाळलं जात नाही आहे. वर्गीकरण नाही आहे गटांचं की पहिला डोस आहे, दुसरा डोस आहे, सिनियर सिटीजन आहे. जेवढी दृश्य तू दाखवलीस त्या दृश्यांमधनं असं दिसतंय की बाहेरच्या बाजूला, म्हणजे आतमध्ये महापालिकेचे कर्मचारी तैनात आहेत, जिथे प्रत्यक्ष प्रवेश आहे तिथे पोलीस काही तैनात आहेत, पण अन्य कुठल्या सूचना देण्यात येत नाहीयेत, महापालिकेचे अन्य फारसे कर्मचारी इथे तैनात नाहीयेत, असं आहे का? आणि असं असेल तर नेमकं त्यामागचं कारण काय? महापालिकेचे कर्मचारी लोकांना सूचना का देत नाहीयेत? मिलिंद, अगदी योग्य. की जसं आपण आतमध्ये बघितलं की आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे लोकांना बसण्यासाठी आणि तशा सूचना देण्यासाठी बऱ्यापैकी लोक आहेत, पण बाहेर मुंबई पोलीस आहेत. मुंबई पोलिसांकडनं सगळी ही गर्दी मॅनेज केली जाते. पण आपण अनेकदा बघतोय की गर्दीमध्ये मध्येच घुसण्याचा प्रयत्न करणारे असे अनेक जण आहेत. आणि ज्यांचं खरं तर व्हॅलिड पॉईंट असेल की ते सिनियर सिटीजन आहेत, त्यांना आतमध्ये आधी जायचं आहे, पण ही गर्दी पाहता ही गर्दी सगळीच आहे, म्हणजे मिक्स ही पूर्ण गर्दीच आहे. बोला. सेकंडचं माझं आहे, दुसरा डोस. त्याची वेगळी लाईन आहे का? हा, तिथे वेगळी लाईन तर बघायला मिळत नाही. काय वय आहे तुमचं? 76. आणि कुठून आलात? शिवाजी पार्क, पोर्तुगीज चर्च. का तिकडे जवळपासचं केंद्र नाहीये का? म्हणून तर इथे आलो. पहिला डोस कुठे घेतला? इथेच. अच्छा, तिथे आहेत ना केंद्र? बरीच केंद्र आहे. पण माझा दुसरा आहे, तेव्हा दुसऱ्याची वेगळी लाईन आहे का? नाही, असं दिसत तर नाहीये सध्या, पण नक्कीच आपण प्रयत्न करू. तर ही ही सगळी गर्दी आहे आणि ही सगळी ही गर्दी आहे. आपण गर्दीशी बोलायचा प्रयत्न करूया. कितने बजे से लाइन में आप?
इसका ही है सेकेंड डोज सीनियर सिटीजन। कितने बजे आप यहाँ पर आई है, कितनी वजह आला? आम्ही आले आहे 8:30 8:15 बरं। आप बताइए आप कितने बजे यहाँ पर आई है, पहला या दूसरा डोज है? दूसरा डोज है, सेकंड डोज है। और लाइन सेकंड डोज के लिए कुछ अलग नहीं दिख रही है आप? नहीं, सेम है। ही लाइन सेकंड डोज साठी आहे, फर्स्ट डोज ची आत मध्ये। अच्छा, हाँ। मैडम फर्स्ट डोज के लिए लाइन है तो भी अंदर नहीं छोड़ते, रजिस्ट्रेशन कल किए ले तो भी छोड़ते नहीं अंदर, व्हाट इज दिस? तुम्हाला माहिती आहे ना की ही रांग आहे, या रांगेत सगळे उभे, तुम्हाला रांगेत उभं नाही। सीनियर सिटीजन साठी आतमध्ये आहे, सीनियर सिटीजन 63 इयर्स, बरोबर आहे ना? हा, मग त्यांना आतमध्ये मग सोडत का नाही, मग परत कशाला गेट लावून घेतात? वाय, हे बरोबर आहे का? राणेला रजिस्ट्रेशन करून दोन वेळा, राणेकडे पण संपलं, आणि कोविडचे आहे म्हणून वॅक्सिन म्हणून सांगतो आणि नाही म्हणून सांगताय? पहिले वॅक्सिनचा पुरवठा करा, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्याला आतमध्ये सोडा। एकदम फालतूगिरी झालेली आहे, लोकांचा त्रागा हा संपत नाही। जरा मी दाखवतो तुम्हाला की आपण हेच सांगायचा प्रयत्न करतो की सोशल डिस्टन्सिंग नाहीये, लोक स्वतःहून पाळत नाहीयेत, म्हणजे लसीकरण एखाद्या वेळेला होईल पण या रांगेमध्ये जर कोणी इन्फेक्ट झालं तर। चला काही लोकांशी बोलूया। बर, तुमचा कितवा डोस आहे, पहिला दुसरा? दुसरा। कुठून आलात? इथूनच, बांद्रा इथून। मला सांगा की कुठून आलात? Yes, I really want to talk to you about this. Oh. If you want to say... The availability of stock, it is not dependent on the Maharashtra government. Yes. So, let's leave it at it. Let's leave it. Let's not make an issue of it. We are suffering as it is. No, it is depend on the central government. Does it mean that we shouldn't talk about it? No, thank you. We shouldn't? No. Why? Because I know that you all blow issues for no reason whatsoever. Thank you. खरं तर लोकांबद्दल कौतुक वाटतं मला की लोकांचे त्रास आणि त्रागा दाखवणं जर इश्यू वाढवणं असेल तर खरंच नवल आहे, कारण आपण हेच दाखवायचा प्रयत्न करतोय की लसीकरण केंद्रांवर लस पोहोचली नाही म्हणून लोकांना त्रास सहन करावा लागतोय, सोशल डिस्टन्सिंग यांनी पाळलं नाहीये, उद्या यांनाच त्रास होऊ शकतोय, कारण इन्फेक्शनचे चान्सेस खूप जास्त आहेत, अतिसंसर्गजन्य आहे, म्हणून लोकांची आपण हेच दाखवायचा प्रयत्न करतोय की लोकांनी कृपया सोशल डिस्टन्सिंग पाळा, लसीकरण होईलही, लसीकरणाला कदाचित वेळ लागू शकतोय, लसी उपलब्ध नव्हती, आता लस आलेली आहे आणि त्यानंतर लसीकरण होईल लोकांचं, पण आम्ही शांत, अगदी शांतच राहा, फक्त सोशल डिस्टन्सिंग पाळा इतकंच म्हणणं। कसं पाळायचं? तुम्ही पाळलंय का आता उभे राहिलं तर सांगा, पाळू शकलो का आपण? तर सोशल डिस्टन्सिंग शक्य तेवढं सगळे पाळत आहेत आणि शांतपणे वृद्ध लोक उभी आहेत, इथे गडबड नाही आहे असं दिसतंय, आणि आपण समजून घेतले पाहिजे परिस्थिती, दॅट इज द बेस्ट थिंग वी कॅन डू। आणखी जर समजदार असते तर नक्कीच आपण, कारण जर बघितलं मागे खूप रांग आहे, लोक अगदी उन्हात उभे आहेत। मला सांगा कितीच्या सुमारास आलात आणि कितवा डोस आहे तुमचा? हा दुसरा। दुसरा डोस आहे, कुठून आलात? पार्ल्याहून। तिकडे काही लसीकरण केंद्र नाही आहेत का जवळपास? तिथे लस नाही आहे, केंद्र आहे, पोहोचली नाही आहे ती। तर हे दृश्य आपण दाखवतोय बीकेसी केंद्रावरची की अनेक जण अनेक ठिकाणावरून आलेले आहेत, ज्यांची लस मिळत नाही त्यांच्या भागांमध्ये असे अनेकांची गर्दी इथे बघायला मिळते, ही गर्दी वाढत चालली आहे, लसीकरणाला सुरुवात झालेली आहे, थोडासा वेळ लागू शकतोय पण लस मिळेल हे मात्र नक्की आहे। स्वाती, इथे जे महापालिकेचे कर्मचारी काही इथे महापालिकेचे कर्मचारी किंवा काही डॉक्टर्स किंवा काही नियंत्रक एखादे असे जर का तैनात असतील तर त्यांनी लोकांना, कारण काही दिवसांपूर्वी जेव्हा असंच लसीकरण पूर्ण बंद पडलं होतं लसीच्या अभावी, तेव्हा शेवटी लाऊडस्पीकरवरून काही घोषणा करण्यात आल्या होत्या, सांगण्यात आलं होतं की लस नाही आहे, लोकांनी परत जा। आज सकाळपासून अशा प्रकारची काहीच माहिती लोकांना देण्यात येत नाही आहे, तर ती का देण्यात येत नाही आहे? पार्ल्याहून किंवा त्याच्याही लांबून जर का लोकं आलेत, अनेकांचा दुसरा डोस आहे, लोक जे सांगतायत प्रतिक्रिया देतात त्यानुसार उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी म्हणजे दादरपासून पुढे अनेक ठिकाणी जी लसीकरण केंद्र महापालिकेची किंवा खाजगी असतील तिकडे लस उपलब्ध नाही आहे, किंवा नेमकी किती जणांना पहिला डोस द्यायचा आणि किती जणांना दुसरा डोस द्यायचा याबद्दलचं सुद्धा नियोजन थोडंसं कुठेतरी बिघडल्याचं दिसतंय किंवा नीट झालेलं नाही आहे।
लसींचा साठा मर्यादित आहे हे आपल्याला माहिती आहे, त्या दृष्टीने नियोजन करणं गरजेचं आहे. पण सुरुवातीपासूनच असं कोणत्या प्रकारचं नियोजन बघायला मिळतं आहे, लोक रजिस्टर करतायत किंवा लोक रजिस्टर करतही नाहीत, अशा सगळ्याच कॅटेगरीतले लोक केंद्रांवर पोहोचतात आणि मग लसीकरणाला सुरुवात होते. जसं मिलन तुम्ही म्हणालात की इथे त्या पद्धतीनं लोकांना हे सांगितलं जात नाही आहे की साधारणतः लसी किती अवेलेबल आहेत, कुणाचं होऊ शकतं, किती लोकांचं होऊ शकतं, सेकंड डोस होऊ शकतो का, याबाबतली स्पष्टता माहिती नाही आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की लोकांना ही आशा आहे की त्यांना लस मिळेल आणि म्हणून ते गर्दी करतात. जसं आपण याआधी मिलन उल्लेख केलेला आहे की जेव्हा लस संपते तेव्हा अनाउन्समेंट केली जाते की तुम्हाला आता लस मिळणार नाही आणि मग लोकांना इतके तास थांबून परत जावं लागतं. सध्या जर बघितलं की इथं पालिकेचे कर्मचारी आहेत खरे जे आतल्या बाजूला आहेत, बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी नाहीये, पण जे आपण म्हणतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक बाब ही सरकार किंवा इतर कर्मचारी यांनीच का सांगावी, आपली पण काहीतरी जबाबदारी असते. पण जसं मिलेन आपण हे दाखवतोय की बीकेसीचा हा परिसर आहे आणि ज्याच्यामध्ये गर्दीपेक्षा इथली जागा कमी आहे आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे जसं आताही खुर्च्या ज्या लावलेल्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये पण फारसं अंतर नाहीये आणि बाहेरही हीच परिस्थिती बघायला मिळते. काही गोष्टी या लोकांनी स्वतःहून करणं गरजेचं आहे. खरंच आहे स्वाती, लक्षात येत आहे काही जणांची सहनशक्ती आहे पण वयानुसार सहनशक्ती लोकांची कमीही होत असते, त्यामुळे काही जणांना फार वेळ इथे उभं राहणं किंवा उन्हात थांबणं हे तर खरंच अशक्य आहे. आणि लांबून आलेले आहेत लोक, 8 वाजता जरी घरनं नाश्ता करून निघालं तरी प्रत्यक्षात आता तुझ्या पाठीमागे जे गृहस्थ मगाशी होते त्यांना जर का 1.5 ते 2 तास लागले नंबर लागायला, त्याच्या पुढे घरी पोचायला आणखीन 1 ते 1.5 तास, म्हणजे खरंच पंचायत होऊ शकते. काही जणांची तयारी आहे पण काही जणांना मात्र भरभरून बोलायचं आहे की इथे व्यवस्था कमी पडत आहेत. व्यवस्था नाही आहेत असं नाही आहेत, पण ज्या व्यवस्था आहेत त्या निश्चितपणे कमी पडत आहेत. स्वाती तुर्तास खूप खूप धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल, आणि आपण अपेक्षा करूयात की इथे लसीकरण केंद्रावर आलेले नागरिक नियमांचं अधिक पालन करण्याचा प्रयत्न करतील, अशाच पद्धतीनं शांततेत थांबतील की जेणेकरून लसीकरण वेळेत आणि वेगानं अधिकाधिक जणांचं पूर्ण करता येईल. स्वाती धन्यवाद. आणि आता राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे बोलूयात. एकीकडे मुंबईतली आपण काही क्षणांपूर्वी दृश्य बघितली की जिकडे लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये, पण त्याचसोबतच लसीकरणाबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची एक नकोशी आकडेवारी, काहीसा संताप येणारी आकडेवारी समोर आली आहे. कारण लसीकरणाच्या दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 34,000 पेक्षा जास्त डोस वाया गेल्याचं समोर आलंय. महापालिका प्रशासनानं मात्र ही बाब फारशी दखल घ्यावी अशी नाही असा दावा केलाय, आणि हा दावा जेवढा हास्यास्पद आहे तेवढाच राग आणणाराही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लस वाया जाणं ही चांगली गोष्ट नाही असं खरं तर डॉक्टरच सांगतायत, पण प्रशासनाच्या नियोजनाच्या संदर्भात ते नाराजीही व्यक्त करतायत. ही दोन्ही दृश्य आपल्यासमोर, पिंपरी चिंचवडमधली दृश्य की जिकडे 34,000 लस गेल्या काही काळात मिळून वाया गेली, तर दुसरीकडे बीकेसी जिकडे लस मिळावी याच्याकरता लोक रांगा लावत आहेत, लस कमी पडते, काही प्रमाणात लस वाया जाते हे आपण समजू शकतो. पण एक एक डब्बा उघडताना जर का असलेल्या संख्येच्या नुसार नियोजन केलं तर मात्र लस वाया जाणार नाही, आणि ही गोष्ट प्रशासनानं पिंपरी चिंचवडमधल्या लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडं जर विचार जर केला तर आपल्याकडं 31,300 या कोविशिल्डच्या लसी या वाया गेल्या, आणि कोवॅक्सिनच्या लसी ज्या आहेत ते 26 लसी वाया गेल्या. आता ह्या लसी वाया जायचं कारण उद्देश एवढाच आहे, कारण की एका त्या वॉईन जे असतं त्या बॉटलमध्ये 10 लसी तुम्हाला 10 लसीकरण करता येतं, त्याच्या 4 तासाच्या ते ओपन गेल्यानंतर वापराव्या लागतात. कुठेतरी आपण जे असतं की वॅक्सिन तुम्ही घ्यायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवायला कुठेतरी आपण कमी पडतोय. ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी ह्याच्यामध्ये विचार केला पाहिजे की जसं तुम्ही करोनाची परिस्थितीवर हाताळताय तसंच त्या पद्धतीने वॅक्सिनेशनही कशा पद्धतीने जास्तीत जास्त झालं पाहिजे ह्याकडेही सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. परंतु सत्ताधारी जे आहेत ते आजकाल फक्त कशातनं टेंडर काढायला आणि खरेदी करायला ह्यातच व्यस्त आहेत. वॅक्सिनेशन कशा पद्धतीने झालं पाहिजे, वेस्टेज कशा पद्धतीने कमी झालं पाहिजे, हे वेस्टेजचा आकडा जवळजवळ 2 ते 3% किंवा 4 ते 5% आला पाहिजे, पण ह्याच्याकडे कोणत्याही सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाहीये. एक व्हायल फोडल्यानंतर ती 10 लोकांना दिली जाते, लोक वेळेत आले नाहीत तर ते डोस वाया जातात. पण एक साधी आणि सोपी गोष्ट आहे की 10 लोक जर जमलेले असतील तरच व्हायल फोडा ना,
दहा लोक जमलेले नसतील तर दहा लोक जमल्यानंतर फोडा, वाया घालवणं, ज्याची किंमत आज सगळ्या जगाला कळले की वॅक्सिनची किंमत काय आहे, वॅक्सिन काय आहे, आणि ते आपण वाया घालवतोय. दिस इज शेम ऑन अस. आणि गोविंद पाकडे आपले प्रतिनिधी पिंपरी चिंचवडहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गोविंद, मोठ्या प्रमाणात लस पिंपरी चिंचवडमध्ये वाया गेल्याचं दिसतंय. महापालिका प्रशासनाचं काय म्हणणं आहे, कुठे नियोजनात चूक होते त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात लस वाया जाते? मिलिंद सर, हे अत्यंत धक्कादायक आहे आणि गंभीरही म्हणता येईल, कारण की नियोजन शून्य कारभाराचा हा फटका आहे. पुणे जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली जिथे लस वाया जाणे गेली आहे, त्याची आकडेवारी पुणे जिल्ह्याची जर बघितली तर ती आहे 34,000. आणि एकट्या पिंपरी चिंचवडमध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं लसीकरण केंद्र आहे, तिथे 34,000 लस आत्तापर्यंत वाया गेली. म्हणजे 3,500 लसींचा साठा मिळाला, त्यापैकी 34,000 लस वाया गेल्या. हे प्रमाण आहे 10-12%. नागरिक हैराण आहेत की लस मिळावे म्हणून ते गर्दी करतायत, आणि प्रशासन सांगते की नागरिक न आल्यामुळं हे लस व्हायला गेलेले आहे. नागरिक माझ्या सोबत आहेत, त्यांचं जाणून घ्या प्रतिक्रिया काय वाटते तुम्हाला. हे हलगर्जीपणा आहे, खूप वयाचा हलगर्जीपणा आहे याच्यामध्ये. हे जे होणारं काम होतं हे प्रशासक आणि अधिकाऱ्यांनी हे पहिलंच ही याचं नियोजन लावायला पाहिजे. नाही, आजही आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी रजिस्टर करून सुद्धाही आम्हाला लस उपलब्ध नाही आहे. आणि तुम्ही म्हणता 34,000 लस जी आता आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाया गेलेली आहे, याला आता जर ह्या जनतेचं काय कमी बरं वाईट जर झालं तर याला जबाबदार कोण आहे? आज जनतेची जी हेळसडणं चाललेली आहे ही खूप गंभीर आहे, आणि अधिकारी आणि प्रशासन जे जे उत्तर देतात हे धक्कादायक उत्तर आहे. हे ऐकून आम्हाला त्या ठिकाणी जावं का नाही जावं असा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. अगदी भीतीने सुद्धा काही लोक दगावतात. आज गावोगावी एवढी संख्या वाढलेली आहे, हे का होत नाही? हे सगळं होऊ शकतं. अगदी गावाच्या बूथ कमिट्या ज्या ठिकाणी तुम्ही इलेक्शन घेता त्या ठिकाणी तुम्ही बूथ कमिट्या लावता आणि प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी घेऊन येता आणि तुम्ही राजकारणासाठी ते मत देता आणि ते मत घेता आणि त्याच्यावरती राजकारण तुम्ही करता. फक्त मतासाठी तुम्ही जर हे बूथ लावित असाल तर हे फार निंदनीय आहे. ही जर गोष्ट तुम्ही बूथप्रमाणे प्रत्येक गावोगावी जर असं केलं तर प्रत्येक घरामध्ये लस पोहोचन. आणि तुम्ही लस उपलब्ध नाही म्हणता, एक साईटला लस उपलब्ध नाही या रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुद्धा, आणि एक साईटला लस वाया जाती, ह्या गंभीरतेने शासनाने अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने लक्षात घेऊन जनतेची जी हेळसडणं चाललेली आहे कुठेतरी बंद करावं पाहिजे. असं बघितलं आपण मिलिंद सर की किती संतप्त प्रतिक्रिया आहेत नागरिकांच्या. एक काळ असा होतं की नागरिक फार बाहेर येत नव्हते लसीकरणासाठी, मात्र आता लसीकरणासाठी त्यांना जायचं आहे. लसीकरण केंद्रावर ते जात आहेत आणि तिथे सांगितलं जातं की लसीचा साठा नाही आहे किंवा अशा पद्धतीने लसी व्हायला गेलेल्या आहेत. मतदानासाठी बूथ यंत्रणा उभी केली जाऊ शकते, तर मग लसीकरणासाठी राजकारणी ती यंत्रणा आपल्या कार्यकर्त्यामार्फत किंवा यंत्रणेमार्फत का उभी करू शकत नाहीत, असा संतप्त सवाल हे नागरिक विचारत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांची खरं तर ही जबाबदारी आहे की एकही लस वाया जाता कामा नये. अगदीच शीत साखळी जी आहे, जे कोल्ड स्टोरेज आहे, तिथे जे लस ठेवली जाते तिथपासून आता शंका उपस्थित झालेल्या आहे की नेमकी लस वाया जाण्याचे आणखी काही कारणं आहेत का? नागरिकांवर खापर फोडत असल्याचं दिसतंय प्रशासन, मात्र नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्या की आम्हाला आता लस घ्यायची आहे, घरपोच आली तरी स्वागत आहे, पण लसीचा साठा उपलब्ध करा आणि ते वेळेत द्या. खरोखर आहे गोविंद, लसीचा साठा तर उपलब्ध होईल कदाचित पुढच्या काही दिवसात, पण लस वाया जाणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. प्रत्येकाचा जसा जीव अमूल्य आहे तसं प्रत्येक लसीचं महत्त्वसुद्धा तेवढंच अमूल्य अशाच प्रकारचं आहे. गोविंद तुर्तास धन्यवाद, आणि अपेक्षा करूयात की या बातमीनंतर पिंपरी चिंचवडमधलं प्रशासन अधिक चांगल्या पद्धतीचं नियोजन करेल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा. आपण पाहताय news18lokmat, आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, CBI गुन्हा दाखल केलाय, FIR दाखल केलाय कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणी, आणि यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत येणार एवढं निश्चित. CBI कडून या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख
यांची चौकशी 15 दिवसात पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला तसे निर्देश दिले होते. एवढंच नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सुद्धा सीबीआयनं छापा टाकल्याची माहिती मिळते. देशमुख यांच्या घरी आणि इतर काही मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकल्याची माहिती मिळते. मुंबईत एकूण 10 ठिकाणी सीबीआयकडून तपास सुरू झालाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, सविस्तर सांग. मिलिंदजी, साधारणपणे एक आठवड्यापूर्वीच निगेटिव्ह लोकमतने हे वृत्त दाखवलं होतं की या प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करण्याची तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे. प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि FIR जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. शेवटी काल रात्री उशिरा या प्रकरणी FIR दाखल करण्यात आलेली आहे. एकूण 6 जणांची नावे या FIR मध्ये आरोपी म्हणून दाखवण्यात आलेली आहेत. अनिल देशमुख यांचं देखील या FIR मध्ये नाव आहे असं एका सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. मात्र या नावाला किंवा अनिल देशमुख यांचं नाव FIR मध्ये आहे का याबाबत सीबीआयचे जे अधिकारी आहेत त्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये. पण एकूण 6 जणांची नावं या FIR मध्ये दाखल करण्यात आलेली आहेत आणि याच अनुषंगे मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे अशा 4 ठिकाणी जवळपास छापे सुरू आहेत. या छाप्यांमध्ये नेमकं काय सीबीआयला पाहिजे आहे किंवा काय त्यांच्या किंवा काय ते शोधत आहेत हे देखील पाहावं लागेल. पण जर आपण लक्षात घेतलं की ज्या पद्धतीने सीबीआयनं FIR दाखल होताच छापे टाकायला सुरुवात केलेली आहे या अनुषंगे लवकरच या प्रकरणी अटक देखील होऊ शकते. पण ती अटक नेमकी कोणाला होईल हे देखील अजूनपणे स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र हे जे 6 जण आहेत यांना मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा तसंच भारत सोडून न जाण्याचे नोटीस देखील इश्यू केलेली आहे सीबीआयनं अशी माहिती मिळते. त्यामुळे या 6 जणांपैकी कोणाची अटक आज संध्याकाळपर्यंत होऊ शकते असं देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांची अडचण वाढली असून त्याच पद्धतीने त्यांच्या संपर्कात असलेले जे इतर लोक होती त्यांच्या अडचणी देखील वाढ झालेली आहे. अनिल देशमुख हे राष्ट्रवादी पक्षातील मोठे नेते आहेत. त्याच पद्धतीनं या सगळ्या राजकारणामध्ये त्यांचा मोठा दबदबा होता. पण अशा पद्धतीनं गृहमंत्री असताना एका IPS अधिकाऱ्याने त्यांच्यावरती आरोप करणं, त्यांचं चौकशी होणं आणि आता FIR होणं ही त्यातल्या त्यात एक राजकीय खळबळ माजवणारी देखील बातमी आहे. त्यामुळे ह्या बातमीचे राजकीय पडसाद देखील उमटू शकतात. जर आपण पाहिलं तर सीबीआयनं अगदी टप्प्याटप्प्याने या सर्व प्रकरणाचा तपास केला आणि त्या टप्प्याटप्प्यानं मग सगळ्यांचे जबाब नोंदवले, अनेकांची चौकशी केली आणि या चौकशीनंतर त्यांना जे योग्य वाटलं जसं मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिले होते त्या अनुषंगे त्यांना जे योग्य वाटलं त्यानुसार त्यांनी FIR दाखल केलेली आहे. जवळपास 12 पानी ही FIR असून यामध्ये सविस्तरपणे सगळ्यांचे जबाब जे आहेत ते नोंदवले गेलेले आहेत आणि त्यामधून त्यांना काही ठोस हाती लागलेला आहे. याच अनुषंगे ते FIR दाखल करतायत अशी संपूर्ण माहिती जी आहे ती या सगळ्या FIR मध्ये सीबीआयनं नोंद केलेली आहे. आणि लवकरच या प्रकरणी कारवाई करून सीबीआयच्या हाती काही लागलं आहे का या सर्वच जे रिपोर्ट आहे एक अहवाल जो आहे तो न्यायालयामध्ये सादर केला जाईल असंही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरच आपण जर पाहिलं तर सीबीआयने फक्त न्यायालयाच्या निर्देशावरती तपास केला नाही तर तपास करून पुढे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं त्यांच्या हाती काय लागलेलं आहे किंवा त्यांच्याकडे काय काय पुरावे आहेत या सगळ्यांची लिस्ट तयार केलेली आहे आणि ही लिस्ट जी आहे ती लवकरच सीबीआय जी आहे ते न्यायालयामध्ये सादर करणार आहे. मिलिंदजी, अजित हा FIR दाखल केल्याचा औपचारिकपणे सीबीआय कडून कधी जाहीर केलं जाऊ शकतं आणि मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी काही छापे टाकले जात आहेत त्यात अनिल देशमुख यांच्या घरी किंवा कार्यालयांवर सुद्धा सीबीआयचे अधिकारी पोहोचल्याचं कळत आहे. अगदी बरोबर आहे मिलिंदजी. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी FIR दाखल करण्याच्या संदर्भात जी माहिती आहे त्याला दुजोरा दिलेला आहे. पण नेमकं या FIR मध्ये किती लोकांची नावं आहेत आणि कोणाची नावं आहेत याची या माहितीला अजूनपर्यंत सीबीआयने स्पष्ट केलेलं नाहीये. पण जी माहिती सीबीआयने दिलेली आहे त्यानुसार अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर इथल्या कार्यालय आणि घरावरती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकण्यात आलेला आहे. तसंच 2 वरिष्ठ अधिकारी जे आहेत सीबीआयचे SP दर्जाचे हे वरिष्ठ अधिकारी अनिल देशमुख यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या संपर्कात असून या सगळ्या प्रकरणी नेमकं त्यांची आणखीन चौकशी केली जाईल का किंवा अनिल देशमुख यांना कुठे न जाण्याची त्यांनी आदेश दिलेत का हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते अनिल देशमुख यांच्या संपर्कात आहेत अशी माहिती मिळते त्या की मुंबईतल्या आणि नागपूरच्या दोन्ही कार्यालयावरती सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी
हजर आहेत आणि ते पुन्हा इथे छापा टाकतायत आणि या छाप्यामध्ये त्यांना जर काही माहिती मिळाली तर त्या अनुषंगे तात्काळ तिथे अटक करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण केली जाईल असं देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जर हे छापे जे टाकले गेलेले असतील तर मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे असे जवळपास 10 ते 12 ठिकाणी छापे टाकले गेलेले आहेत. तर याच अनुषंगे नेमकी आता सीबीआयचं पुढचं पाऊल काय असेल, एफआयआर दाखल केलेली आहे, त्या एफआयआर मध्ये नेमकी कोणाकोणाची नावं आहेत आणि या एफआयआरनुसार सीबीआय कोणाला अटक करणार आहे का हे देखील पाहावं लागेल. अजित, 6 जणांची नावं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे, हे 6 जण कोण असू शकतात त्यांच्याबद्दल काही इशारा केलाय सीबीआयनं? म्हणजे स्वतः परमबीर सिंग सुद्धा असू शकतात का, कारण त्यांचाच आरोप आहे या सगळ्यातला. मिलिंदजी, जर आपण पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते या निर्देशानंतर ऍडव्होकेट जयश्री पाटील यांना तक्रारदार करण्यात आलं होतं आणि प्रतिवादी म्हणून परमबीर सिंग यांना करण्यात आलं होतं. आणि या प्रकरणी तसं पाहायला गेलं तर परमबीर सिंग यांची एक तक्रार आहे आणि सीबीआयनं सचिन वाजे असतील, त्यानंतर एसीपी संजय पाटील असतील, त्यानंतर आणखी 2 DCP आहेत, अनिल देशमुख आहेत, अनिल देशमुखांचे 2 PA आहेत आणि सचिन वाजे याचे 2 ड्रायव्हर आहेत. त्याच पद्धतीनं अनिल देशमुख यांचे काही बॉडीगार्ड आहेत. या असे जवळपास 10 ते 15 लोकांची सीबीआयनं सविस्तर चौकशी केलेली आहे, त्यांचे जबाब नोंदवलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये विशेष करून जी नावं वाटत आहेत ती उच्च दर्जाची नावं जी आहेत, म्हणजे जे अनिल देशमुख यांच्याशी संबंधित आहेत किंवा त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी केलं असावं असं जी लोक आहेत ह्या लोकांची नावं जी आहेत ती एफआयआरमध्ये आहेत. सचिन वाजे याचं देखील नाव या एफआयआरमध्ये आहे असं देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलेलं आहे. मात्र जोपर्यंत अधिकृत दुजोरा येत नाही किंवा अधिकृत एफआयआर येत नाही तोपर्यंत या एफआयआरमध्ये नेमकी कोणाची नावं आहेत हे समोर येऊ शकणार नाही. अजित, सीबीआय नेमकी कशा पद्धतीनं कारवाई पुढच्या काही काळात करू शकतं, म्हणजे पुढच्या 24 तासात काही मोठ्या लोकांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं? अगदी बरोबर आहे मिलिंदजी. जी केंद्रीय यंत्रणा आहे सीबीआय यांचे काम करण्याची पद्धत जी आहे ती अगदी सिस्टमॅटिक आहे. जर आपण सुरुवातीपासून पाहिलं असेल तर ज्यावेळी न्यायालयाने आदेश दिले त्यानंतर यांनी तक्रारदार, प्रतिवादी आणि ज्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत अशा सर्वांची सर्वांना नोटीस पाठवून त्यांना जबाबाकरता बोलवलं, अनेकांचे जबाब नोंदवले, काहींची चौकशी केली. जर आपण पाहिलं तर अनिल देशमुख यांनी जवळपास 9.5 तास चौकशी झाली, तर त्यांचे जे पीए आहेत त्या पीए दोन्ही पीएंची 8-8 तास चौकशी झाली आणि नंतर इतर जे अधिकारी आहेत किंवा इतर जे बॉडीगार्ड असतील किंवा ड्रायव्हर असतील त्यांची देखील 8-8 तास चौकशी झाली. सचिन वाजे याची 2 वेळा चौकशी झाली. म्हणजे कुठेतरी सीबीआयने सर्व जे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांची नावं आलेली आहेत किंवा जबाबातून ज्यांची नावं समोर आलेली आहेत त्या सर्वांची सिस्टमॅटिकली जबाब नोंदवले, चौकशी केली आणि त्यांच्याकडून काही लिंक्स मिळत आहेत का, त्यांच्याकडून काही पुरावे मिळत आहेत का, काही तांत्रिक पुरावे असतील, काही वस्तूजन्य पुरावे असतील, परिस्थितीजन्य पुरावे असतील, असे विविध पुरावे जे आहेत हे सीबीआयने गोळा केलेले आहेत. आणि गेल्या आठवड्यातच ज्यावेळी आपण हे वृत्त दाखवलं त्यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अगदी विश्वासपूर्ण म्हटलं होतं की त्यांच्या हातामध्ये इतकी महत्वाची गोष्ट लागलेली आहे किंवा त्यांच्याकडे इतका महत्वाचा पुरावा आहे की या पुराव्याच्या आधारावरती एफआयआर दाखल आम्ही करू शकतो. आणि शेवटी सीबीआयनं एफआयआर दाखल केलेली आहे. आणि जसं आपण विचारलं तर जसं आपल्याला माहिती आहे की ईडी असेल, सीबीआय असेल, एनआयए असेल, या मोठमोठ्या यंत्रणा ज्या आहेत यांनी आतापर्यंत अनेक राजकीय मंत्री असतील, नेते असतील, अनेकांना चौकशी करता बोलवलेलं आहे, अटक देखील केलेली आहे. अजित, तू थांबच आपल्यासोबत. आता डॉक्टर राजू वाघमारे जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे प्रवक्ते. राजू वाघमारे जी, अखेर एफआयआर दाखल केलाय सीबीआयनं या सगळ्या प्रकरणात? नाही, कसं आहे याच्यात नवीन असं काही नाही आहे. ज्यावेळी परमबीर सिंग माफीचे साक्षीदार झाले त्यावेळी हे सगळं होणारच होत, हे सगळं स्क्रिप्टेड आहे. हे अगदी सिस्टमॅटिकली हे स्क्रिप्टेड केलेलं आहे. कोणावर दबाव आणायचा, कोणाला सांगायचं, काय बोलायचं ते आणि त्याच्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे भाजपकडून तुम्ही दुसरी अपेक्षा काय करा, या प्रकारच्या गोष्टी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून ऑफिसर्सवर दबाव टाकून अशा प्रकारच्या गोष्टी ते करणारच. हे ज्यावेळी परमबीर सिंग माफीचे साक्षीदार झाले त्याचवेळी हे सिद्ध झालेलं की उद्या. पण डॉक्टर वाघमारे, मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते सीबीआयला, सीबीआयने नाही इन्क्वायरी केलेली. भले तुमचा आरोप असेल सीबीआय केंद्राचं हस्तक आहे,
पण तरी न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय चौकशी करताय. तुमचा न्यायालयाबद्दल पण आक्षेप आहे? न्यायालयाबद्दल आक्षेपाचा प्रश्न येत नाही आहे. ज्यावेळी परमबीर सिंग माफीचे साक्षीदार झाले, परमबीर सिंगांनी ज्यावेळी ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट गेले, सुप्रीम कोर्टातून हायकोर्टात आले, ज्या पद्धतीने हे सगळं स्क्रिप्टेड डॉक्युमेंटेशन आणि केस आज दाखल झाले, आधीच कसं कोणी माफीचं साक्षीदार होईल? अहो ज्या पद्धतीने परमबीर सिंग उत्तरं देत होते, ज्या पद्धतीने परमबीर सिंगांनी स्टेटमेंट दिल्या, ज्या पद्धतीने परमबीर सिंग बोलत होते. तुम्ही मला एक सांगा, परमबीर सिंग मुंबईचे कमिशनर होते, वाझेंनी ज्यावेळी या गोष्टी परमबीर सिंगांना सांगितल्या, त्यावेळी वाझेंवर ऍक्शन घेणं किंवा त्यावेळी परमबीर सिंगांनी ऍक्शन घेणं हे अगदी ठरलेलं होतं. पण परमबीर सिंगांनी त्यावेळी ऍक्शन घेतली नाही. परमबीर सिंगांनी ज्यावेळी त्यांची पत्नी गेली त्यावेळी ऍक्शन घेतली. म्हणजे ह्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू साफ आहे हे दिसतंय का? तर नाही, त्यांचा हेतू साफच दिसत नाही. म्हणजे आघाडीच्या सरकारनं ज्यांना आयुक्त केलं ते विरोधकांच्या इशाऱ्यावरनं हे सगळं करत होते असंही तुमचं म्हणणं आहे? हो नक्कीच. कारण कसं आहे की जरी आघाडीच्या सरकारने त्यांना केलं तरी ज्या पद्धतीचे पुरावे त्यांच्या अगेन्स्ट सापडले असतील किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी त्यांनी केल्या असतील त्याच्यामध्ये जर त्यांना त्रास होणार असेल तर आम्ही तुम्हाला त्रास देत नाही, पण तुम्ही अशा प्रकारच्या स्टेटमेंट द्या किंवा अशा प्रकारच्या गोष्टी करा हे सांगण्यात येतं ना. बरं, याच्यामुळे सरकारवर काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? नाही नाही, काही परिणाम होणार नाही. आम्हाला हे माहित होतं अशा पद्धतीच्या गोष्टी भाजप करणार. भाजप एक काय झालेलं आहे माहित आहे का, की सत्ता मिळाली जी त्यांना नाही, सत्ता न मिळाल्यामुळे एक कातावीस झालेला बेभान झालेला पक्ष आहे की ज्याला सत्तेसाठी सगळं पाहिजे आणि त्यासाठी सूड घेण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी भाजप करत आहे हे आता जनतेला पण कळलं ना. आज करोनाची परिस्थिती काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, सगळ्या गोष्टी कशा चालल्या आणि त्याच्यामध्ये आपला अजेंडा जो आहे की ज्या अजेंडामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना नेस्तनाभूत कसं करता येईल तो अजेंडा जो पक्ष राबवतोय त्याच्याकडून तुम्ही दुसऱ्या अपेक्षा काय करा. बरं, ठीक आहे. राजू वाघमारेजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. राजू वाघमारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं भाजप पुरस्कृत आहे किंवा भाजपमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत, एवढंच नाही तर परमबीर सिंग हे माफीचे साक्षीदार आहेत असा आरोप किंवा दावासुद्धा त्यांनी केला. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, माझा आवाज पोहोचतोय? अजित, या सगळ्या प्रकरणात जर का नागपूरसह मुंबई आणि अन्य ठिकाणी जर का सीबीआयचे अधिकारी पोहोचले असतील तर या चौकशीत किंवा या छापेमारीमध्ये प्रामुख्यानं काय गोष्टी होऊ शकतात? प्रामुख्यानं या छाप्यांमध्ये या गोष्टी आहेत की जसं आपल्याला माहिती की याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे. अजित, मी तुला थोडस थांबवतो. नागपुरात कुठे कुठे सीबीआयची टीम पोहोचले तर आपले प्रतिनिधी तुषार कोळे आपल्यासोबत आहेत. तुषार, नागपूरमध्ये कुठे कुठे पोहोचले सीबीआयची टीम? नागपूरमध्ये दोन ठिकाणी सीबीआयचे पथक पोहोचले आहे. एक नागपूरच्या सिव्हिल लाईन येथील जे अनिल देशमुख यांचं घर आहे तिथे आणि काटोल येथे जे त्यांचं घर आहे त्या घरी सीबीआयचे पथक पोहोचलेली आहे. आणि ज्या प्रकारे एकंदरीत जी अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झाले आहे त्या संदर्भातला अहवाल न्यायालयात पुढे सीबीआयला द्यायचा आहे तर त्या संदर्भातली ईडी ऑलरेडी जांच करली आहे. एनआयए आने वाले कुछ दिनों में इनकम टॅक्स और सीरियस फ्रॉड ऑफिस उद्धव ठाकरे जी 2000 करोड़ वसूली का हिसाब देना पड़ेगा. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तर आता थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या प्रकरणात आता भाजप अधिक आक्रमक होणार असं दिसतंय. तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, मिळेल सर, जर का बघायचं झालं तर नागपूरच्या दोन ठिकाणी सीबीआयची पथकं पोहोचल्याची माहिती आहे. त्यामध्ये नागपूरचं जे सिव्हिल लाईन येथील अनिल देशमुख यांचं घर आहे त्या घरी आणि काटोल इथल्या घरी या दोन्ही ठिकाणी ते पोहोचलेले आहे आणि तिथल्या काही कागदपत्रांची ती तपासणी करत आहे. इतकंच नाही तर इथले जे स्थानिक त्यांचा जो स्टाफ आहे त्यांच्यासोबत देखील ती चर्चा करत आहे, त्यांच्याकडनं देखील माहिती घेत आहे. तर अत्यंत महत्वाची कारवाई म्हणावं लागेल. आज साधारण ही दिवसभर राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत जर का बघायचं झालं तर त्यांच्यावर जे काही गंभीर आरोप झाले त्यानंतर सीबीआयला
न्यायालयापुढे एक अहवाल पुढे सादर करायचा आणि त्यासाठी सीबीआय जी चौकशी करते त्या सगळ्या चौकशीचा एक तुषार तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. भाजपचे प्रवक्ते आणि आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेत. अतुलजी, सीबीआयनं एकूण 10 ठिकाणी छापे टाकलेत आणि आता केसही रजिस्टर झाले. नाही, अत्यंत स्वागतार्ह अशा प्रकारचं पाऊल सीबीआयने उचललेलं आहे. आणि हे जे महिन्याला 100 कोटी रुपयाची दलाली घेण्याचे उद्योग हे महावसुली सरकार करत होतं, यातली खरे सूत्रधार कोण आहेत त्याची पाळंमुळं आता याच्यामुळे शोधली जातील. आणि त्याच्यामुळे खरा सचिन वाझे कोण, मंत्रालयात सहाव्या मजल्यावर बसणारा सचिन वाझे आहे का अजून कुठे सचिन वाझे मलबार हिलला आहेत, हे या सगळ्या प्रकरणातून आता सिद्ध होईल. आणि लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागेल आणि आपले खरे गुन्हेगार जे आहेत ते गजाड होतील. अतुलजी, मगाशी काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आपल्यासोबत होते, त्यांनी म्हटलंय की सीबीआयची ही सगळी कारवाई भाजप पुरस्कृत आहे. नाही, आता असं आहे की सगळ्या जगाला माहिती आहे की उच्च न्यायालयामध्ये परमवीर सिंग गेले, उच्च न्यायालयाने त्यांच्यावर भरपूर तोंडसूक घेतलं, पण त्याच वेळेला ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी एक कंप्लेंट मरबाल हिल पोलीस स्टेशनला दाखल केली होती आणि त्या संदर्भाच्या आधारावर उच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणाची प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची ऑर्डर ही सीबीआयला दिली आणि त्याचबरोबर आवश्यक असेल तर FIR दाखल करायची ऑर्डर दिली. आणि त्याच्यामुळे आता हे भाजपचं राजकारण आहे, विचकारण आहे, हे काँग्रेसवाल्यांची जी नाटकं आहेत, कोरोनाला सुद्धा भाजपवाले जबाबदार, कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली त्यालाही केंद्र सरकार जबाबदार, आणि आता सीबीआय मागे लागलं त्यालाही केंद्र सरकार जबाबदार. आणि त्याच्यामुळे त्यांच्या या खोटारडेपणावर कोणी विश्वास ठेवणार नाही. 100 कोटीचं बोला त्यांना म्हणावं एवढं त्यांनी सांगावं काँग्रेसवाल्यांनी. बरं, या सगळ्या प्रकरणामुळे आता राज्य सरकार अडचणीत येऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? मी एक काही राज्य सरकार पुढे मिळेल असं मला काही वाटत नाही. त्याचा काही याच्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. कारण निर्लज्जम सदा सुखी असं आपल्याकडे फार पूर्वीच म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात निर्लज्ज, बेशरम आणि नालायक असं हे सरकार आहे. लोक मरतायत, यांना कुठलीही चिंता नाही, केवळ आणि केवळ फक्त राजकारण करत राहायचं एवढंच या सरकारचे उद्योग आहे. तर मग यातून हे संकेतात बिंकेटात येतील असं मला वाटतं. अतुलजी तुर्तास धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तर मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला आदेश दिले होते 15 दिवसांच्या आत या सगळ्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याची आदेश होते. एवढंच नाही तर सीबीआयला याची संपूर्ण चौकशी करायची किंवा नाही हे ठरवण्याचंही स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. सीबीआयनं परमबीर सिंग यांच्यासह वेगवेगळ्या लोकांची चौकशी केली, स्वतः अनिल देशमुख यांचीही चौकशी करण्यात आली आणि आता थोड्याच वेळापूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य काही जणांची नावं आहेत असं कळतं. अधिकृतपणे सीबीआयनं जाहीर केलेलं नाही, पण 6 जणांची नावं आहेत आणि हे सगळेजण अडचणीत येणार. या सगळ्यांच्या विरोधात परमबीर सिंग यांचा जो मुख्य आरोप होता 100 कोटींच्या संदर्भातला, त्या विरोधात आता मुंबईसह अन्य ठिकाणी छापेमारीसुद्धा सुरू झालेले. या संदर्भातल्या सर्व अपडेट्स न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर पाहू शकता, www.news18lokmat.com, आणि फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा याच्या प्रत्येक मिनिटाच्या अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील.